आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये ऍसिडिटी अर्थात आम्लपित्ताचे पुष्कळ रुग्ण बघायला भेटतात. त्यांच्या दृष्टीने काही महत्वाच्या आणि अगदी सोप्या पद्धतीने ऍसिडिटी कंट्रोल करणाऱ्या काही गोष्टी मी सांगेन. सर्वात प्रथम म्हणजे वेळच्या वेळी जेवण घेणे, तसेच तिखट आंबोलेले पदार्थ, तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ यांचं सेवन कमी करणे, याशिवाय चहा कॉफी इत्यादी गोष्टी पण कमी करणे आवश्यक असते. मानसिक ताणतणाव जागरण ह्या गोष्टींसुद्धा बऱ्याच जणांना ऍसिडिटी होत असतो, त्यामुळे त्या गोष्टीसुद्धा टाळणं आवश्यक आहे. बऱ्याच व्यक्तींना तंबाखू, गुटखा, सिगरेट, दारू, पान ह्या सगळ्या गोष्टींचं व्यसन असतं, त्यासुद्धा आम्लपित्त किंवा ऍसिडिटी वाढवण्यासाठी पूरक असतात. ह्या गोष्टी टाळू नाही असंच नाही तर ह्या पूर्णपणे बंद कराव्या. याशिवाय बरेचशा औषधी असतात, जसं पेन किलर आहेत, स्टिरॉइड्स आहेत, यांचा उपयोग वैद्यकीय सल्ल्याशिवाय केल्याने ऍसिडिटीची वाढ होते. त्यामुळे जेव्हा जेव्हा या औषधांची गरज पडेल तेव्हा ती वैद्यकीय सल्ल्यानुसारच घ्यावी.